नमस्कार मित्रांनो, सांगबोल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजचं जे भवानीनगर विटेज इथं मैदान होतं, त्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी ठरला आणि शाईन गाडीचा मानकरी ठरला चंदर आणि हा भयेचा लक्ष. तर काय सांगाल दादा, कसं नियोजन केलेलं मैदानाचं? काय बारीक ड्रायव्हर आहेत आपल्या समोर. मैदान पुकारल्यानंतर एक 4-5 दिवस आधी आमचं बोलणं झालं फोनवर की गाडी पळवूया म्हणून मैदानात. नागू ड्रायव्हर सांग, आमचं बोलणं झालं नागू ड्रायव्हर म्हणजे पळवूया गाडी मैदान, चांगला रिक्सर होणार मैदान आणि गाडी आमची पेडगाव चांगली पळवायची. एक सीमेला तासामुळे मैदाना मार्गाला पेडगावला परत आम्ही म्हणलं आहे तीच गाडी पळवूया, गाडी चांगली पळाली म्हणून आम्ही त्यात नियोजन केलं आणि आज गाडी एक नंबर. म्हणजे याआधी पेडगाव मैदानात पळाली, त्यावेळेस कसं वाटलेल म्हणजे जोडी कशी पळाली? काय सगळ्यात स्पीडनं पेडगाव पाठीला सगळ्यात जास्त हीच गाडी पळाली बर आणि सीमेला गाडी 10 नंबर तासावं लागली, त्यामुळे वाजारा पब्लिकच्या ह्याच्यामुळं गाडी थोडाफार 19 मिनिट मार खाल्ला. अच्छा. आणि परत नागोड्यावर पूर्ण झालं माझं की मला नागोड्यावर गाडी चांगली पळाली, हीच गाडी आपण विठ्याला पळवूया. नागोड्यावर मी म्हणली ड्रायव्हर तुम्ही बोला तसं करूया आपण, ठरलं आज गाडी काल गाडी आणली पळवा, गाडी गटाला बी चांगली पळाली, सीमेला बी चांगली पळाली, फायनल सुट्टा आहे. आता तुम्ही ड्रायव्हर आहात, तर कसं वाटतं म्हणजे या दोघांचं पळ बघून कसं वाटतं, काय वाटतं, काय वैशिष्ट्य वाटतं या गाडीची? सारखी येते आणि मात्याला माता लागतोय, गाडी जुळती चांगली, सुट्टीला पहिले शायद येते. दुसरा विषय असा की पहिले म्हणजे मन जुळून पाहिजे एकमेकासाठी आणि गाडी चांगली कठून पडते म्हणजे नरमादेहून नरमादेहून गाडी कमी मोर जास्ती असं खाली एक. आता भयेच्या लक्षाकडे येतो, तर दादा लक्षाचं सुरुवात विकत घेतलेलं का काय सांगाल, कसं सुरुवातीला कारकीर्द सांगा सुरुवातीची? सुरुवातीला मी गाडीतनच घेतला होता बर 34,000, नंतर रुपेश ड्रायव्हरला 1,34,000 रुपये रुपेश ड्रायव्हर घेऊन दिला, नंतर रुपेश ड्रायव्हरला 1,00,000 रुपयाला मी घेतला आणि आता साईशेट मुंबईचं घेतला 7,11,000 रुपयाला इकडं आत्ता विकलं. आत्ता विकलं विकलंय म्हणजे आता जवळजवळ 2 महिने झाले. म्हणजे लहान असतानाच तुम्ही घेतलेला त्याला विक्रमी किंमत आली असं म्हणावं लागेल त्याला. तर त्याचं नियोजन वगैरे कसं पद्धतीने असतं काय पहिल्याचं असलं तर आपल्याकडे शेटला फोन करतो तुम्ही. अच्छा. सगळं आपण आता लहानपणी तुम्ही घेतलं म्हणजे घडवलं वगैरे कसं? घडवलं सगळं आपण. नाही कुठल्या बैलाला म्हणजे सोबत रेसल वगैरे? आपले सोबत गावातले बैल त्यांच्या सगळे रेसल देऊन शिकवलं आपला ट्रेन केला. काय आनंदाचा क्षण आहे आज फायनल, काल रात्री नव्हती झाली आज फायनल झाली, काय आनंद हे मार खाला तरी बी असून लागली तरी बी आनंद. आपली जीत आहे गाड्या मारायची, आपण आपला बैल स्वतः तयार करून गाड्या मारतो. यापूर्वी कुठली गुलाल घेतलेली? गुलाल घेतलेला 3 नंबर 1 नंबर बरेच गुलाल घेतलेले, आता 1-2 आठ्या जरा मार खाला होता. अच्छा. ते असंच काही प्रॉब्लेम चाकुरीमुळे किंवा असं काही म्हणजे आजचं जे आहे ते आठवणीतलं मैदानच म्हणावं लागेल. आठवणीतलं बरेच मैदान आहे बर. मैदान कसं झालं? काय मैदान एक नंबर झालं, एक नंबर झालं. मित्रांनो, आपण शिरसवडीचा चंदर याच्याकडे येतो, तर काय सांगाल चंदर बद्दल? बरीचशी मैदान गाजवत असतोय आणि काय सांगाल चंदर बद्दल? म्हणजे सांगायचं काय, बैल तर पळतो चांगला पहिल्यापासून बर, फक्त आजपर्यंत की त्याच्या बरोबर त्याला साथ देणारा बैल भेटत नव्हता आणि आज आम्ही पहिल्यांदा ही गाडी पेडगावच्या मैदानात पळवली, त्यानंतर तिथं गाडी एक नंबर पळाली. मी बारीक ड्रायव्हर हे सगळं नियोजन करून ह्या मैदानाला गाडी पळवायचं ठरलं आणि आज गाडी इथं पळाल्यानंतर गाडीनं एकच नंबर केला. चांगली वाटली ही जोडी पाहताना. चांगली म्हणजे आजपर्यंत ज्या पायऱ्यात बैल पळवला त्या पायऱ्यात बारीक ड्रायव्हर त्या दिवशी गाडी पळाल्यानंतर म्हणलं की ही गाडी सगळ्यात जास्त स्पीडनं पळाली, हीच गाडी पळवू इथं. आम्हाला अंदाज होता की ही गाडी ह्या मैदानात 1-2-3 नंबर पर्यंत गाडी पळणार पण गाडीने एकच नंबर केला. आता गट सेमीला मी नव्हतो, त्यामुळं कसं झालं म्हणजे थरार काय होत काय सांगायचं? गटाला गाडी पहिल्यांदा 3 नंबर तासावर होती बर, तिथं पण गाडी चांगली पळाली. नंतर सीमेला आमच्या गटात सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या सीमेत, त्या गाड्या सगळ्या मार म्हणजे कोण कोणाला मारले ही गॅरंटी नव्हती. त्यात आपली गाडीनं 1-2 फुटात निकाल घातला आणि सीमी पास करून गाडी फायनलला आणि परत आज फायनल. ह्याची पळण्याची वैशिष्ट्य काय सांग, खासियत काय बैल पळण्याची? म्हणजे बैलाचं बारीक ड्रायव्हर पण सांग बोल, बैलाचं काय बैल 4 खांदी पळतो, आतून 2 खांदी पळतो, बाहेरनं पब्लिकला 2 खांदी पळतो आणि बैलाची बैल महत्वाचं म्हणजे बैल शिस्तीतलं पळतो, दुसऱ्या बैलाच्या अंगावर जाणार नाहीतर बाहेर जाणार नाही आणि शिस्तीनं बैल पळतो दुसऱ्या तापली. दादा तुम्ही बरीचशी बैल पूर्वीची हे केलेत, त्यावेळेस बैलाच्या ताकदी पण तेवढ्या होत्या, तर आता काय बदल वाटतो म्हणजे काय सांगा? पहिले बैल मोठे होते आणि बैल स्टॅमिना धरून पळायचे, आता पहिले बैलांचं कसं पहिले 8-10 दिवसाच्या मैदान व्हायचे
आता बैलाला मी ताट पळायला लागली. बैल लहान, पहिल्या बैलाच्यासारखी ताकदी नाही ती बैल, दोन चार दिवसात पळवावी. बैल किती लहान आली ती आता सगळी झाली, त्यामुळे बैल ही स्टेपनच पळवावी. आणि आजकाल आता आदतची दुशाची मैदान होतं, तर आदत पण ही पूर्वीची माणसं जी होती आदत पण एवढी पळवायची नाही, त्यानं काय फरक पडतो का? काय पहिली मैदान ओपनच असायचं ना, आदतचा विषयच नसायचा. आणि पहिली मालकं बी काय करायची, आदत बैल पळवतच नव्हती. जेव्हापर्यंत दात लावत नाही तोपर्यंत पहिलं मैदानात आणत नव्हती, दुशी झाल्यानंतर जाणायची. त्यामुळं पहिलं आदत बिदत काय मैदान होती, ओपनच असायची सगळी. दादा काय सांगाल आज एवढं 600 गाड्यांमध्ये एक नंबर करणं म्हणजे चेष्टा नव्हे, तर काय सांगाल त्याबद्दल? तशी अभिमानाचीच गोष्ट आहे. बर, जास्त अड्ड्याचा नाद नसताना इथपर्यंत आलो, या बैलाबरोबर राहून जरा नाद लागला, आणि नाद लागल्यानंतर बारीक ड्रायव्हर आणि गणेश यांच्या बरोबर राहून राहून एक त्यातलं जरा आवड निर्माण झाली आणि व माहितीही झाली. आणि त्याबरोबर आता माहिती झाल्यानंतर ना बैलाबरोबर राहून राहून कळायला लागलं की कोणता बैल कसा पळतोय, काय होतंय, काय नाही. आणि आज पहिल्यांदाच माझ्या म्हणजे मी जेव्हा मैदानाला येतोय तेव्हा पहिल्यांदाच आज प्रथम क्रमांक मिळालेला बघितला, तर आनंदात जास्त असा इतका झाला की काय सांगू शकत नाही, असं शब्दात बोलू शकत नाही. आणि सर्व मित्र आमचे मित्र परिवार म्हणजे मित्रांनो प्रत्येक अड्डा असू दे की प्रत्येक अड्ड्यामध्ये तुमचं मित्र परिवार असतो. चंदरचा पण त्यात लाख मोलाचा वाटा असतो, बघणारा, सोडणारा, बैल पळून धरणारा, नंतर सगळे जेवढे आमचे मित्र परिवार आहेत सगळ्यांचा लाख मोलाचा वाटा आहे. मेन म्हणजे माणसं जपून ठेवणं ते तुमच्या रक्तातच आहे सगळ्यांचं. बैल पळत राहतो त्याचा काही विषय नाही, पण ही मित्र परिवार आपल्या सगळे चार लोक पोर येते आणि बैलाबरोबर येऊन पण समजलं की या बैलाबरोबरची पण माणसं त्याच तोलाचे आहेत की ते मन मिळावे. दोन्ही बैल पळल्याशिवाय गाडी तरी लागत नाही. बरेच कमीच मालक असे असतात की एक नंबर करून पण काही काही वाद निर्माण होतात, तर असं कमी बघायला 1% बघायला मिळतं की एकत्र व्यवस्थित गाड्या पळवतोय असं कधीही कोणासंग म्हटलं नाही. बक्षीसाठी ढाल पाहिजे तुला आपल्या बैला तेवढी दम काय मिळवायची डबल, मग त्यासाठी भांडा काय रात्र आपला बैल काय पळवायसाठीच आपण ठेवलेला, त्यामुळे तो काय आज मार खाला उद्या मिळवेल परवा मिळवेल पण मिळवणार एवढी 100% गॅरंटी, त्यामुळे त्यासाठी भांडायचं कसं. आता फायनलच्या जेव्हा सुट्टीला बैल घेऊन जात होता तुम्ही, तर तेव्हा मनामध्ये काय चाललेलं, काय सांगाल त्याबद्दल? कारण की काय झालं, कालचा सीमी म्हणजे फायनलचा फेरा होता. बर, त्यामुळं आज काय असं म्हणजे मला वाटलं नाही, भीती मनात वाटली नाही. काल सीमेला गाड्या सगळ्या टॉप होत्या, म्हणजे प्रत्येक 600 गाड्या म्हणा 500 गाड्या म्हणा एक नंबर करणाऱ्या गाड्या होत्या कारण सीमेला. त्यामुळं सीमीच म्हणलं काहीतरी होईल, पण सीमी आम्ही पास केला आणि फायनलला मग काय इतकी भीती वाटली नाही, कारण की कालच्याच गाड्या मी चांगल्या काढल्या होत्या. सीमीला कुठल्या गाड्या होत्या काय सांग, म्हणजे कोणाला परत हे रागेत. तर आता शेवटचा प्रश्न विचारतो, ही जोडी आपल्याला इथून पुढच्या मैदान पाहायला मिळेल का? काय सांग, तोपर्यंत गाडी पळती बर आणि तोपर्यंत गाडी नसतोय आणि गाडी तुम्हाला प्रत्येक मैदानात हीच गाडी दिसणार, म्हणजे इथून पुढच्या मैदानात दोन्ही साईडनं पळते, त्यामुळे काय अडचण नाही. काय विषय, कोणी गाडी आली तरी काही भीती मनात कसलीच नाही. गाडी इकडून आली चालते, इकडून आली चालते, मधून आली चालते, काय मग भीती कसली आहे गाडी नाही, त्यामुळे 100% हीच गाडी पळते. आता घरी गेल्यावर कशा पद्धतीने म्हणजे जल्लोष असणार काय सांगेल? आपल्या गेल्या प्रत्येक आपल्या जर म्हणजे जल्लोष येईल, पण थोडाफार आता एक नंबर केला म्हणलं जरा जास्त परिवार आमचं काय यंग आहे सगळा, त्यामुळे प्रश्न अडवता येत नाही, काय डांगडी होणार. आणि महत्वाचा विषय म्हणजे आमच्यात मालक जरी गणेश असले आणि बारीक ड्रायव्हर या दोघांचा जरी चालले, तरी इथं आलेला प्रत्येक जण बैलाचा मालक असतो. मालक कसा आहे, मालक आहे तो ड्रायव्हर असं नाही, प्रत्येकाचा वाटा असतो, योगदान असते. बैल पळाय माग मालक कसं जेवढं योगदान नसतं तेवढं सहकार्याचं योगदान जास्त असतं. मी सहकार्यांकडे येतो लक्षात येतून. काय वाटते दादा कसं काय बोला की काय? आज पहिल्यांदाच अड्ड्यावरती आलो. बर, लक्षाला घेऊन आम्ही काल काय आम्ही नव्हतो, आज काल सेमी बघितला, सेमीमध्ये ज्या टॉपच्या गाड्या मारल्या तेव्हा आज लक्षात एक नंबर करण्यात, आज दोन नंबर चाकूर आली, चाकूर पाहिजे एवढी खास नव्हती, तरी पण आज गाडी घटून पडली, खाली एक दोन वेळा चढली तरी पण गाडीनं पुढं अर्धा तांग्यानं निकाल घेतला. बरं,
ड्रायव्हर बारीक ड्रायव्हर काल पाऊस पडला तर त्याचं काय म्हणजे बैलाच्या पळावर इफेक्ट झाला का काय काय त्रास झाला पळायला बैलासने सोपं जात आणि पाऊस पडल्यानंतर चिखल होते बैलांची कुठं घसरण घसरण होती परत चिखलात माती मऊ झाल्यामुळे बैलांच्या नाक्यापर्यंत होती बैल पळायला जरा ताप होती ना बैलास मग पावसात अड्डे भरवले पाहिजेत कसं आहे बघून वातावरणाच्या भरली तर काय टेन्शन नाही पण काही पावसात चिखलात गाडी पळून चुकीच आहे आणि एक महत्वाचा मुद्दा की फायनल जे इतका उशीर होते त्या कोण जबाबदार आहे नेमकं बेल बैलगाडी मालक मालकाला बदलू शकत नाही कमिटीला बदलू शकत नाही उशीर होतो झाला तर आपला बाबा अंधार पडत चाललाय तर आपला बाबा उद्या सकाळी फायनल घ्यावा ह्या जबाबदारी पळल्या पाहिजे कमिटीने बी मालकाने बी आपण सुंदर अशी माहिती दिली लक्षाबद्दल आणि चंदरबद्दल तर असं तुमचं प्रेम आपल्या माझ्या चॅनलवर पण राहू द्या आणि आपल्या बैलांवर तर आहेच तर असंच नाव करत राहील चंदर आपला.